छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा जे अत्यंत दळभद्री विधान केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते कोणीतरी सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी नॅशनल चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केल्याचं आहे. तुम्ही हे तुमच्या नजरेतनं का सुटतंय मला कळत नाही. ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा, संभाजीराजांचा अपमान करायचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा कधी माफी मागितली हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे, कारण ते भारतीय जनता पक्षाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. वीर सावरकरांच्या संदर्भात आपण रस्त्यावर उतरला, स्वागत आहे. जोडे मारलेत, स्वागत आहे. आता हे जोडे तुम्ही आता कोणाला मारणार आहात? भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे घोर अपमान केला, छत्रपतीने माफी मागितली, मग छत्रपतीने माफी मागितली मग प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जय जयकार का करतात? इंडियन नेव्हीला जे काय नवीन त्यांनी बोधचिन्ह दिलं आहे शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं, ते कशा करता दिलं आहे? कशा करता? औरंगजेबाच्या आणि अफजल खानाच्या कबरी तोडण्याचे नाटक कशा करता करताय? महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली ते स्वाभिमानाचे तुणतुणं वाजवत भाजपबरोबर गेले ना, स्वाभिमान स्वाभिमान, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? 72 तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून राज्यपाल आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय चॅनलवर, तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या 40 लोकांनी ह्याच्यावर साधा निषेध करू शकले नाहीत, इतके तुम्ही घाबरताय? शिवाजी महाराजांच्या हा अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होत्या सरकारमधून, कारण भाजपने केलेला अपमान शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. यानंतर आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. इथे तर भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राज्यपालांना अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे, तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला आहात, महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे.